रविकांत जोशी। संगीत संयोजन सुभाष ताटके। संगीत वारसाना संकलन निर्माण कृष्ण भावे। प्रस्तुति आकाशवाणी बड़ौदे केंद्र। मर्म बंधा ठेव ही। रसिको नमस्कार। मर्मबंधातली ठेव ही या 52 भागात सादर होणाऱ्या रेडिओ कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपले मनपूर्वक स्वागत। गेल्या भागापासून आपण 1843 ते 1880 या कालखंडात मराठी संगीत नाटकांचे नाट्यसंगीताचे स्वरूप कसे होते ते जाणून घेत आहोत। आज आपण सूचक गीतांविषयी जाणून घेऊन किर्लोस्करांच्या 1880 सालच्या शाकुंतल नाटकाकडे वळणार आहोत। रसिको, नाटकामध्ये नांदीनंतर कथानकाची कल्पना देणारे सूचक गीत असावयाचे आणि बहुधा ते नटेश्वराला उद्देशून अथवा ते कथानक जणू काही नटेश्वराच्या जीवनात घडते अशा रीतीने रचलेले असायचे। सूचक गीतांची परंपरा संस्कृत नाटकातून सूत्रधारी आणि किर्लोस्करी संगीत नाटकांमध्ये आली। पुढे जाता नाटकांमधून विलुप्त झालेल्या सूचक गीतांची काही उदाहरणे पाहूया। पहिले सूचक गीत अर्थातच शाकुंतल नाटकाचे, तर दुसरे सौभद्र नाटकाचे। सौभद्र नाटकाच्या सूचक गीतामध्ये शिवपार्वतीच्या स्वयंवराची कथा सांगून नाटकातील अर्जुन सुभद्रेच्या स्वयंवराच्या कथानकाकडे लेखकाने दिशादर्शन केले आहे। ही दोन्ही सूचक गीते सादर करीत आहेत श्री उदय दडपे। पहिले शाकुंतलचे सूचक गीत अष्टमूर्ती परमेश सदाशिव हे पूर्वी थाटाच्या गौरी रागावर आधारित आहे, तर सौभद्रचे सूचक गीत तुम्हा तो शंकर सुखकर हो बिलावल रागावर आधारित आहे। तर ऐकूया ही दोन्ही सूचक गीते। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। यद्रूपाविण विश्वनहा यद्रूपाविण विश्वनहा विश्वास हृदय भरवो। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। ब्रह्मोत्पत्ति पुरवील जय जल रूप तो चिदाना। ब्रह्मोत्पत्ति पुरवील जय जल रूप तो चिदाना। विधिहुत विधारण करणारा विधिहुत विधारण करणारा तोचि अग्निराणा। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। विहोतार विशशि नभ भूमि वायु तोचि मणा। विहोतार विशशि नभ भूमि वायु तोचि मणा। ऐशाया तनुता स्वामी तो ऐशाया तनुता स्वामी तो दुरित सर्व पळवो। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। अष्टमूर्ति परमेश सदा शिव तुम्हा शिव देवो। तुम्हा शिव देवो। तुम्हा शिव देवो। तुम्हा तो शंकर सुख कर हो। तुम्हा तो शंकर सुख कर हो। हिमधर स्थित विकट कानन हिमधर स्थित विकट कानन तप करी प्रिय करी शुभ करी सुंदरी निजवरी। भूलत निज कैलास नग तो शंकर सुख कर हो। तुम्हा तो शंकर सुख कर हो। तुम्हा तो शंकर सुख कर हो।
పద్మజాసురని కుషి అవమానుని ఇంద్ర చంద్ర సకల సోడుని పర్ణని కుందరదనిసుకుంతలా వేణి జాహలి శివవర అనుసారిణి పర్వతాగ్ర శిరోమణి అర్పి కన్యా సద్గుణి హర్ష నిర్భర కర గ్రహిణి జాలా మహాదేవాసతో శంకర సుఖ కర హో తుమాతో శంకర సుఖ కర హో शंकर सुख कर हो। रसिको, विश्वनाथ अमृत भावे हे जरी मराठी रंगभूमीचे जनक असले तरी त्यांनी आणि त्यांच्या उत्तरासुरींनी केलेली आख्याने ही कीर्तनाचे अनेक पात्रांनी नृत्य अभिनय वेशभूषा रंगभूषा इत्यादीचा जुजबी वापर करून केलेले सादरीकरण होते आणि आज आपणाला ज्या स्वरूपात नाटक अथवा संगीत नाटक माहित आहे तसे ते मुळीच नव्हते. पाश्चात्य नाटक परंपरेचा त्यावर कुठलाही प्रभाव नव्हता. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आधुनिक स्वरूपाचे संगीत नाटक 1880 साली शाकुंतलच्या रूपानं रंगभूमीवर आणले आणि ते स्वरूप थोड्याफार फरकानं आजही रंगभूमीवर टिकून आहे. शाकुंतल म्हणजे पहिले आधुनिक मराठी संगीत नाटक शक्य झाले ते 1843 ते 1880 या कालखंडात घडलेल्या अनेक प्रगतिशील घडामोडींमुळे. जशा की विद्यालयीन शिक्षणाची मोठ्या प्रमाणात सुरुवात, इंग्रजी आणि पाश्चात्य साहित्याचे नाटकांचे मराठीमध्ये भाषांतर होणे, मराठीमध्ये आधारित आणि मग मौलिक नाटकांचे लेखन होणे, अनेक मराठी नाट्यसंस्थांची स्थापना आणि त्यांच्याद्वारे नाटकांचे प्रयोग होणे, विद्यालयीन नाट्यस्पर्धा आणि पाश्चात्य आणि पारशी नाट्यसंस्थांद्वारे प्रयोग होणे इत्यादी. रसिको, पुढे जाण्याआधी ऐकूया शाकुंतलचे एक सुंदर पद वर्षा भावे यांच्या आवाजात. But
अशी माझी लांछनाची 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 बहु शोभा दिसते शैवादे युक्त जैसे पंथ जगते शोभते शोभते पंथ जगते शोभते। रसिको, शाकुंतलचे हे पद ऐकल्यावर ज्यांनी कालिदासाचे शाकुंतल संस्कृत मधून वाचले आणि अभ्यासले आहे त्यांना लगेच जाणवले असेल की किर्लोस्करांनी किती सुंदर आणि शब्दशः भाषांतर कालिदासाच्या काव्याचे केले आहे। या पदामागचे मूळ संस्कृत काव्य असे आहे, सरसिज मनु विद्धम शैवले नापि रम्यम मलिनमपि हिमार्षो लक्ष्म लक्ष्मीन तनोती इम अधिक मनोज्ञा वल्कने नापि तन्वी किमविही मधुराणाम मंडनम नाकृतीनाम। रसिको, आजच्या भागाची सांगता वर्षा भावे यांच्या आवाजातील शाकुंतलच्या आणखीन एका अर्थपूर्ण पदाने करूया। या पदाचे शब्द आणि रचना मनपूर्वक अनुभवा, म्हणजे देवलांना उत्कृष्ट पद्य रचनाकार का म्हणतात ते इथे उमजेल। आपण ऐकत होता नाट्यसंगीताचा कार्यक्रम मर्मबंधातली ठेवही।